नमस्कार, मी उमा रेवणकर माझ्या मोगाच्या रांचीकोड मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण गोव्याच्या पद्धतीने गव्हाच्या पिठाचे गोड पोळे काकडी घालून कसे बनवायचे ते बघूया। नेहमीप्रमाणे एकदम सोपी आणि पौष्टिक रेसिपी आहे। प्रथम साहित्य बघू। एक पेला गव्हाचे पीठ, एक पेला किसलेली काकडी, अर्धा पेला किसलेला गूळ, अर्धा पेला किसलेलं ओलं खोबरं, पाव पेला बारीक रवा, पाच मोठे चमचे साजूक तूप, पाच मोठे चमचे तेल आणि चवीप्रमाणे मीठ। प्रथम गव्हाचं पीठ आणि बारीक रवा मिक्स करून घ्या। नंतर त्यात किसलेली काकडी, किसलेलं ओलं खोबरं, किसलेला गूळ आणि चवीप्रमाणे मीठ घालून एकत्रित करून घ्या। वरून लागेल तेवढं पाणी मिसळून घ्या। सगळे एकजीव करून झाल्यानंतर पिठाची कन्सिस्टन्सी ही अशी असली पाहिजे। कोणत्याही प्रकारचे डोसे किंवा पोहे काढताना लक्षात ठेवायचं, तव्यावर ज्या साईडनी तेल असेल त्या साईडनी बॅटर टाकायला सुरुवात करायची, म्हणजे डोसा सगळ्या बाजूने एकदम क्रिस्पी होतो। मिनी डोसाच्या तव्यात थोडं थोडं तेल घालून गरम करून घ्या। प्रत्येक गोल आकारात एक एक चमचा बॅटर पसरवून घ्या। पाच मिनिट बारीक गॅसवर झाकून ठेवा। एका बाजूला भाजून झालं की परतून घ्या। दुसऱ्या बाजूने भाजून झालं की प्लेट मध्ये काढून घ्या। वरून थोडी थोडी साजूक तुपाची धार सोडा। एकदम पौष्टिक गव्हाच्या पिठाचे पोळे तयार झालेले आहेत। हे पौष्टिक गव्हाचे पोळे तुम्ही सकाळच्या नाश्त्याला पण बनवू शकता। सकाळी सगळ्यांनाच घाई असते, तर कमीत कमी वेळात हे पोळे बनतात। तर ही पौष्टिक रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या मोगाच्या रांचीकोडला सबस्क्राईब करा आणि नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवर क्लिक करा। तर पुन्हा भेटूया अशा सोप्या झटपट रेसिपींबरोबर। तोपर्यंत देव तुमच्या सगळ्यांचे आरोग्य बरे धरू।